नमस्कार, मी वृषाली पाटील साम संजीवनीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सायन्स एवढं पुढे गेलं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल म्हणायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे बघा ना, जो रोग बरा होण्याची देखील आपण आशा सोडली असते किंवा या रोगावर औषध देखील असेल असा विचार देखील आपल्या कधी मनात आला नसेल, असे असे रोग आत्ताच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने बरे होताना दिसत आहेत. मंडळी, साम संजीवनीमध्ये आपण वेगवेगळ्या रोगांची माहिती घेतली, त्यांच्या उपचार पद्धतींची माहिती घेतली, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज जाणून घेतल्या. आज अशाच एका वेगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोलणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे न्यूक्लिअर मेडिसिन, आधुनिक निदान व उपचार पद्धती. आणि या सर्व संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला आपण सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रफुल्ल जटाळे न्यूक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ, सिग्मा हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. तसंच सरांचं विशेष तज्ज्ञ या सगळ्या फील्डमध्ये सरांना न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये विशेष तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. औरंगाबाद येथे युनायटेड सिग्मा हॉस्पिटल येथे ते कार्यरत आहेत. MBBS औरंगाबादमधून केल्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. डिप्लोमा इन रेडिएशन मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे व टाटा मेमोरियलमधून न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये DNB केलेले आहे. या विषयातील प्रतिष्ठित असणारी युरोपियन फेलोशिपने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. तर आत्ता आपण न्यूक्लिअर मेडिसिन या आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला विचारायचंय, न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे नेमकं काय? न्यूक्लिअर मेडिसिन हे वैद्यकीय क्षेत्रातील एक आधुनिक शाखा आहे, ज्याच्यामध्ये की आपण अणूच्या मदतीने जे की गामा रेज व बीटा रेज इमिट करतात, याच्या मदतीने आपण वेगवेगळ्या आजारांवरती निदान व उपचार करू शकतो. तर याच्यामध्ये कसं आहे की आपण एक मेडिसिन आहे, जे मेडिसिन आपण पेशंटला इंजेक्ट करतो व हे मेडिसिन पेशंटच्या अवयवामध्ये जातं व तिथलचे कार्य कसं आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड आहे का, याचं निदान आपल्याला करता येतं. आणि परंतु हे मेडिसिन त्या अवयवामध्ये गेले आणि त्याचं कार्य कसं हे आपल्यापर्यंत माहिती कशी कळणार, याच्यासाठी आपण ते मेडिसिन जे आहे ते आपण अणूला टॅग करतो. तर मेडिसिन जे जेव्हा अणूला टॅग करतो तर हे झाले न्यूक्लिअर मेडिसिन. आणि हे टॅग करण्यासाठी आमची विशेष एक लॅब असते, तिथं आमचा टेक्नॉलॉजिस्ट हे मेडिसिन बनवतो आणि बनवल्यानंतर पेशंटला ते तोंडामार्फत किंवा इंजेक्शनद्वारे आपण हे औषध देतो. मग औषध दिल्यानंतर पेशंटचा एक वेटिंग पिरियड असतो, त्या जे ऑर्गन आपल्याला स्टडी करायचे त्यासाठी एक वेटिंग पिरियड आहे. तर वेगवेगळ्या ऑर्गनसाठी वेगवेगळे वेटिंग पिरियड आहेत. तर इंजेक्शन दिल्यानंतर आपण पेशंटला कॅमेराखाली घेतो. कॅमेराखाली घेतल्यानंतर जे पेशंटच्या शरीरातनं गामा रेज बाहेर येतात ते त्या कॅमेराला धडकतात व कॅमेराला धडकल्यानंतर ते जे पूर्ण युनिट आहे, गामा कॅमेरा आणि त्याचं प्रोसेसिंग युनिट, हे एक इमेज तयार करतं, त्या अवयवाचं इमेज तयार करतं व स्क्रीनवरती येतं. जसं की तुम्ही इमेजमध्ये बघू शकत असाल, ते इमेज स्क्रीनवर आल्यानंतर त्याचं आम्ही म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिन फिजिशियन अॅनालिसिस करतो त्या इमेजचं. आणि अॅनालिसिस झाल्यानंतर त्या अवयवामध्ये काय बिघाड आहे, त्याचं काय निदान आहे, हे आम्ही जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत त्यांना आम्ही माहिती देतो व अशा प्रकारे न्यूक्लिअर मेडिसिनबद्दल आपल्याला माहिती मिळते. आता न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये बघितलं गेलं तर डोक्यापासून तर पायापर्यंत सर्वच अवयवामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन का जे आहे उपयोगी पडतं. पण प्रामुख्याने बघितलेले अवयव म्हणजे थायरॉइड, हृदय, त्याच्यानंतर किडनी, बोन, हे सर्व अवयवामध्ये जास्त रोल आहे. तर अशा प्रकारे न्यूक्लिअर मेडिसिनचा उपयोग होतो. आता ही न्यूक्लिअर मेडिसिनची शाखा पूर्वी मराठवाडा आणि खान्देशच्या पेशंटला मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी जावं लागायचं. परंतु आज ही सोय आपल्या इथे युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इथे झाल्यामुळे पेशंटची गैरसोय टळलेली, त्यांचे पैसे आणि त्रास हे सर्व वाचलेलं आहे. नक्की सर. सर, तुम्ही म्हणता ही तपासणीसाठीची शाखा आहे, मग रेडिओलॉजी व न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये नेमका फरक काय आहे? न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये पण निदान असतं आणि रेडिओलॉजीमध्ये पण निदान आहे. परंतु जर का तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल तर रेडिओलॉजीमध्ये जे एक्सरेज आहे ते बाहेरून सोडल्या जातात व पेशंटच्या शरीरातून पास होऊन नंतर ते डिटेक्ट होतात. म्हणजे आजार आपल्याला जो एक्सरे ते बाहेरून येऊन मग नंतर डिटेक्ट होतं. परंतु न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपण जे औषध आहे ते इंजेक्ट करतो, म्हणजे पेशंटमध्ये सोडतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ते पेशंटच्या आतमधून गामा रेजद्वारे मिळते. त्याच्यामुळे आपल्याला अचूक माहिती आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कळते. त्याच्यानंतरचं म्हणजे कसं आहे की रेडिओलॉजी आपल्याला जी माहिती आहे ती अॅनॅटॉमी म्हणजे शरीराची रचना ही कशी आहे ती अचूकपणे कळते. आणि न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपल्याला त्या अवयवाची कार्यपद्धती कशी आहे
ठीक असते. उदाहरण घेतलं, जर आपण सोनोग्राफी केली किडनीची, तर आपण सांगू शकतो USG मध्ये की किडनीवरती सूज आहे ती किती मोठी झालेली आहे. परंतु त्याचं कार्यपद्धती हे फक्त आणि फक्त न्यूक्लिअर मेडिसिनच सांगू शकतं. त्यामुळे जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तो किडनीवरती काय उपचार करायचा आहे, त्याला वाचवायचं आहे की ते किडनी काढून टाकायची, हे आपल्याला अचूक निदान आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कळतं. त्याच्यानंतर अजून एक ॲडव्हान्टेज न्यूक्लिअर मेडिसिनचा हा आहे की याची नेगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे जर का आपण एका अवयवाची तपासणी केली आणि ते फंक्शन नॉर्मल आलं, तर त्या पेशंटला काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि ते अवयव जे नॉर्मल कार्य करते. नक्की सर, या टेक्नॉलॉजीमध्ये सर्व प्रकारचे रोग बरे होतात. मग थायरॉइडच्या रुग्णांना ही शाखा कशी मदत करते? थायरॉइडमध्ये, थायरॉइड ही एक छोटी फुलपाखरू आकाराची ग्रंथी प्रत्येकाच्या शरीरामध्ये गळ्यामध्ये असते. ही ग्रंथी छोटी जरी असली तरी याचे आपल्या शरीरातले जेवढे अवयव आहेत त्याच्यावरती याचे जे आहे कंट्रोल आहे. तर याच्या थायरॉइडमध्ये बरेच आजार आहे. त्याच्यामध्ये कॉमन आहे हायपोथायरॉइडिझम, म्हणजे ज्याचे कमी थायरॉइड कमी काम करतं, त्याच्यामध्ये पेशंटचं वजन वाढतं, केस गळतात, पेशंटला काही करू वाटत नाही, आळसपणा येतो, केस गळतात, अवेळी मासिक पाळी जी आहे ती वेळेवर येत नाही. त्याच्यानंतर दुसरा आजार म्हणजे हायपरथायरॉइडिझम, ज्याच्या कमी थायरॉइड जास्त काम करतं. तर आपण हे लक्षणं बघितलं तर याच्यामध्ये विरुद्ध लक्षणं असतात की पेशंटचे वजन जे आहे ते कमी होतं, त्याच्यानंतर केस गळणं, थकावट, हातपाय थरथर कापणं, डोळे बाहेर येणं, हे सर्व हायपरथायरॉइडिझमचे लक्षण आहेत. तर न्यूक्लिअर मेडिसिन हायपरथायरॉइडिझममध्ये खूप जास्त प्रमाणात रोल आहे न्यूक्लिअर मेडिसिनचा. याच्यामध्ये आपण जे हायपरथायरॉइडिझम त्याचे अनेक कारणं आहेत, त्याच्यापैकी प्रामुख्याने ग्रेव्स डिसीज आहे ज्याच्यात की थायरॉइड मुळापासून जास्त काम करतो, आणि दुसरं कारण आहे थायरॉइडायटिस ज्याच्यामध्ये की तात्पुरत्या स्वरूपाचं थायरॉइडमध्ये जंतुसंसर्ग होतो. तर ह्या दोन्ही जे कारणं आहेत याचे लक्षणं सारखीच आहेत, सारखाच क्लिनिकल फीचर सारखे असतात. त्यानंतर जर आपण ब्लड टेस्ट केल्या तर ब्लड टेस्टमध्ये पण रिपोर्ट सारखेच असतात. कोणती दुसरी तपासणी केली तरी पण त्याचे रिपोर्ट सारखे असतात. परंतु या दोन्ही आजारांना डिफरेन्शिएट करणं गरजेचं आहे, कारण की दोन्हीचे ट्रीटमेंट एकदम वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये एक 99 mm per technet सरतो, आणि ह्या स्कॅनमध्ये जसं का तुम्ही इमेजमध्ये बघू शकत असाल की वरती नॉर्मल थायरॉइड स्कॅन आहे आणि डाव्या बाजूला जी आहे थायरॉइडची ग्रंथी मोठी झालेली आहे, त्याच्यामध्ये औषध जास्त गेलेलं आहे, म्हणजे ही ग्रेव्ज आहे ज्याचा थायरॉइड मुळापासून जास्त काम करतोय. आणि उजव्या बाजूला जर इमेजमध्ये तुम्ही बघू शकत असाल की थायरॉइडमध्ये औषध गेलेलंच नाहीये, त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन झाल्यामुळे औषध जात नाही, ते थायरॉइडायटिस आहे. तर हे दोन्ही ठळकपणे आपल्याला दिसतं. तर दोन्हीचं आपल्याला डिफरेन्शिएशन करणं गरजेचं आहे आणि योग्य ट्रीटमेंट त्या पेशंटला मिळतं. त्याच्यानंतरचा रोल थायरॉइडमध्ये, जर का समजा पेशंटला थायरॉइडमध्ये गाठ असेल तर ही गाठ कशी कार्य करते, त्याच्यामध्ये कार्य आहे की नाही, याच्यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता किती आहे, तर याचं अचूक आपल्याला माहिती सांगता येते. त्याच्यानंतर थायरॉइड कधी कधी गळ्यात नसते, कधी कधी छातीमध्ये असते किंवा जीबीच्या मागे असते, जीबीच्या मध्ये असते, ज्याला की एक्टॉपिक थायरॉइड म्हणतात. तर आपण ह्या टेक्निशियन स्कॅन करून आपण सांगू शकतो की ही थायरॉइड ग्रंथी कुठे आहे. जसं का तुम्ही मध्ये बघू शकता की एक पेशंट आलेला आहे, त्याच्या जिभेच्या मागे गाठ आहे. तर ही गाठ डॉक्टरांनी विचारली कशी आहे, कशाची आहे, तर आम्ही ते पर्टिक्नेट स्कॅन करून बघितलं व सांगितलं की ही जी गाठ आहे ती थायरॉइडचीच आहे, ज्याला की एक्टॉपिक लिंगुअल थायरॉइड म्हणतात. आणि चौथा रोल थायरॉइडमध्ये असा आहे की जे छोटं बाळ असतं त्यांच्यामध्ये कधी कधी थायरॉइड जन्मतः नसतं, ज्याला की कंजनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणतात. तर याचं निदान फक्त न्यूक्लिअर मेडिसिनच्या मदतीने होऊ शकतं. तर अशा बऱ्याच हे आहेत की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचा रोल आहे थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये. सर, हायपरथायरॉइडचा विषय चाललाच आहे म्हणून विचारते की हायपरथायरॉइडच्या रुग्णांमध्ये न्यूक्लिअर मेडिसिन कशा प्रकारे उपचार करते? जसं की मी पहिले सांगितलं की थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये न्यूक्लिअर मेडिसिन फार उपयोगी आहे. आपण वरती जसं बघितलं की ग्रेव्ज डिसीजमध्ये याचं निदान होतं. हे निदान झाल्यानंतर आपण काय करतो की पेशंट डॉक्टर जे आहेत ते पेशंटला अँटीथायरॉइड मेडिसिन वरती ठेवतात. हे थायरॉइड मेडिसिन काय करतं की पेशंटच्या ग्रंथीचे जास्त कार्य करते, त्याला कंट्रोलमध्ये ठेवतं, पेशंटचे लक्षणं आहेत कमी होतात. पण बरेचसे जे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये लक्षणं कमी होत नाही, त्यांच्या छातीमध्ये धडधड होणं, वजन कमी होणं, डोळे बाहेर येणं, हे सर्व लक्षणं त्या गोळ्याने कंट्रोलमध्ये येत नाही. पेशंटच्या गोळ्या 7-8 वर्ष चालूच राहतात. परंतु आमच्या न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये एक आयोडीन 131 नावाचं औषध आहे. आयोडीन आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण सर्वांना सांगतो की आयोडीनयुक्त मीठ खावं, तर हेच
त्याचंच जे बेसिक घेऊन आयोडीन-131 घेतलेलं आहे, आणि जे की थायरॉइड ग्रंथीमध्ये जातं तिथलच्या ते बीटारेज इमिट करतं, आणि ते जे थायरॉइडचे पेशी जास्त कार्य करत आहेत त्यांना मुळापासूनच ते नष्ट करतं. व थायरॉइड जे जास्त कार्य करते ते मुळापासून कमी काम करायला लागतं. पेशंटची जी गळ्यामध्ये स्वेलिंग आहे, तुम्ही जर इमेजमध्ये बघू शकत असाल तर स्वेलिंग जी आहे ती पूर्णतः नष्ट होते विदाउट ऑपरेशन. पेशंटची जी गोळी आहे थायरॉइड मेडिकेशन, अँटी थायरॉइड मेडिकेशन, ती पण लाईफ लॉंग बंद होते व पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती पण इम्प्रूव्ह होते. तर असं ह्या उपचाराचा ॲडव्हान्टेज आहे, आणि ही फार टार्गेटेड थेरपी असते, याचे बाकीच्या पेशंटवरती साईड इफेक्ट फार कमी आहेत. नक्कीच सर, न्यूक्लिअर मेडिसिन उपचार पद्धतीविषयी मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत न्यूक्लिअर मेडिसिन या उपचार पद्धतीबद्दल. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपला थायरॉइडचा विषय चाललाय, तर थायरॉइडच्या कॅन्सरमध्ये काय माहिती मिळते व त्यांना कशा प्रकारे या शाखेचा फायदा होतो? थायरॉइड हा एंडोक्राइन कॅन्सरमध्ये सर्वात कॉमन कॅन्सर आहे. जे काही नवीन कॅन्सर आढळतात त्याच्यापैकी 4% हा थायरॉइड कॅन्सरचा इन्सिडन्स आहे, म्हणजे 4% लोकांमध्ये ते कॅन्सर डिटेक्ट होतात. तर याच्यामध्ये कॉमन जे टाइप्स आहेत जे आहे फॉलिक्युलर कॅन्सर, त्याच्यानंतर पॅप्युलर कॅन्सर ऑफ थायरॉइड, हे कॉमन कॅन्सर आहेत. तर याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचा फार मोठा रोल आहे. जेव्हा ह्या कॅन्सरचं निदान होतं त्यावेळेस जे सर्जन आहेत तर या कॅन्सरला पूर्णपणे काढतात, म्हणजे टोटल थायरॉइडेक्टॉमी विथ नेक डिसेक्शन, गळ्याची सर्जरी करतात आणि आमच्याकडे पाठवतात. तर याच्यामध्ये कसं होतं की थायरॉइड पूर्ण जरी काढलं असेल तरी थायरॉइडचे काही पिढी हे गळ्यामध्ये राहतात. तर त्याच्यासाठी आम्ही एक आयोडीन-131 जे की मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलंय याचा आम्ही डोस देतो, फार कमी डोस देतो. पण ह्या तपासणी करण्यापूर्वी काही प्रिपरेशन असतात. तर पेशंटला आम्ही काय करतो, आयोडीन रेस्ट्रिक्टेड डाएट, म्हणजे जेवणामध्ये जेवढं काही आयोडीन आहे तेवढं न घेता 4 आठवडे या डाएटवर ठेवतो आणि पेशंटला ही गोळी देतो. मग ही गोळी दिल्यानंतर ते युनिट असतात 2 ते 3 मिलीक्युरी, हे एवढं कमी युनिट देऊन आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण शरीराचा स्कॅन करतो. व या स्कॅनमध्ये आपल्याला लक्षात येतं की जे थायरॉइडचे पेशी आहेत ते गळ्यामध्ये आहेत की नाही, आणि त्याच्यानंतर इतर दुसरीकडे कुठे पसरलंय का, फुफ्फुसांमध्ये, हाडांमध्ये. तर जवळपास सर्वच पेशंटमध्ये थायरॉइडचे पेशी गळ्यामध्ये राहतातच. आता जर या पेशी जर गळ्यामध्ये राहिल्या तर काय होतं की भविष्यामध्ये कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण हे नष्ट करण्यासाठी आयोडीन-131 नावाचं जे औषध आपण कमी मात्रा दिलं होतं ते जास्त प्रमाणात देतो. तर ते 50 ते 250 मिलीक्युरी या दरम्यान देतो. जर का समजा पेशंटला गळ्यामध्येच असेल तर ते 50 ते 100 युनिट देतो. जर का समजा ते फुफ्फुसांमध्ये असेल तर 150 ते 200 युनिट देतो. आणि जर का समजा हाडांमध्ये पसरलं असेल तर 250 मिलीक्युरी आपण हे औषध देतो. व हे औषध दिल्यानंतर ते परत तसंच करतं की ते पेशींना बीटारेजने पूर्णतः जाळून टाकतं. ही एकदम टार्गेटेड थेरपी असल्यामुळे आणि पेशंटचं परत आम्ही 6 महिन्यानंतर स्कॅन करून बघतो की ही पेशी पूर्णतः नष्ट झाली आहे का. जसं का तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, जी डाव्या बाजूला इमेज त्याच्यामध्ये जी चमकते ती थायरॉइडची ग्रंथी आहे, जी पेशी उरलेले आहेत आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर तेच गळ्यामध्ये जे आहे पूर्णतः थायरॉइडच्या पेशी नष्ट झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे योग्य ऑपरेशन आणि त्याच्यानंतर आयोडीन थेरपीने आपण थायरॉइडचा जो कॅन्सर आहे तो पूर्णतः बरा करू शकतो. लोकांना असं वाटतं की कॅन्सर झाल्यामुळे आता आम्ही बरे होणार नाही, पण ही जी लोकांची भावना ही चुकीची आहे. थायरॉइड कॅन्सर एक सर्व असा कॅन्सर आहे की जो पूर्णतः बरा होऊ शकतो आणि पेशंट आपलं एक नॉर्मल लाईफ जगू शकतो. नक्कीच सर, खरंच खूप अशी ॲडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी आहे ही. सर, मला तुम्हाला एका अजून विकाराबद्दल विचारायचं आहे, तो खरंच खूप डेंजर आहे, म्हणजे हृदय विकार आजकाल समजतही नाही कारण त्याला एज लिमिटही उरली नाहीये. लहानातल्या लहान वयात देखील आजकाल हृदय विकाराचे झटके येतात. मग सर, हृदय विकारामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन कशा प्रकारे मदत करते? हृदयविकार जेव्हा पेशंटची छाती दुखते किंवा त्याला हार्ट अटॅक येतं तेव्हा तो डॉक्टरकडे जातो, कार्डिओलॉजिस्टकडे जातो, तर त्यांची एंजिओग्राफी करतात. व एंजिओग्राफीमध्ये कार्डिओलॉजिस्ट सांगतात की एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहे किंवा 2 रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहे, तो 50% किंवा 60%, परंतु तो ब्लॉक किती घातक आहे, त्या ब्लॉकची खरंच एंजिओप्लास्टी करायची गरज आहे का, त्याला मेडिसिन द्यायची गरज आहे का, याच्यासाठी न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये एक इस्टॅब्लिश्ड स्कॅन आहे ज्याला की स्ट्रेस थॅलियम म्हणतात. परंतु आता स्ट्रेस थॅलियमच्या जागी 99M टेक्निशियम जे की अणू आहे आणि त्याला चिटकवलेलं मी बी
मेबी नावाचं औषध आहे, हे आम्ही इंजेक्शन देतो. जर का तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, पेशंटला आम्ही पहिल्या दिवशी काय आल्यानंतर काय करतो की पेशंटला बसल्या बसल्या एक इंजेक्शन देतो आणि त्याच्यानंतर एक तासानंतर त्याचा फोटो काढतो. जर का हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत असेल तर ते मिबी नावाचं औषध हृदयाच्या रक्तवाहिनीमधून जातं आणि हृदयाच्या मांसपेशीला जाऊन चिपकतं आणि एक तासानंतर आम्ही ते फोटो काढतो आणि त्याचं ॲनालिसिस करतो. मग त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही तेच मिबी औषध परत देतो पेशंटला. आम्ही एक ट्रेडमिल ते वरती पळवतो आणि हृदयाचे ठोके वाढवतो. त्याच्यामध्ये हृदयाचं एक टार्गेट असतं 85% टार्गेट हार्ट रेट, ते अचीव झाल्यानंतर आम्ही परत मेबी इंजेक्ट करतो आणि परत एक तासानंतर फोटो काढतो. मग त्याच्यानंतर आमच्याकडे दोन इमेजेस असतात, एक रेस्ट आणि एक स्ट्रेस. तर आम्ही याच्यामध्ये हे बघतो की स्ट्रेसमध्ये, म्हणजे जेव्हा पेशंट स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस त्याचा रक्तपुरवठा कमी झाला आहे का. जर का समजा ते कमी झाला असेल तर त्याला म्हणतात स्ट्रेस इंड्यूस्ड रिव्हर्सिबल इश्चेमिया. तर मग आम्ही त्या कार्डिओलॉजिस्टला सांगतो की असं असं त्याच्यामध्ये आहे. तर मग तो ते या रिपोर्टवरूनच ठरवतात की अँजिओप्लास्टी करायची आहे की मेडिसिनवरती ठेवायचं आहे. जर नॉर्मल असेल तर शक्यतो करून त्यांना मेडिसिनवर ठेवतात. तर असं याचा रोल आहे. त्याच्यानंतर पेशंट्सला ट्रीटमेंट मिळते अँजिओप्लास्टी किंवा बायपास. तर त्याच्यानंतर पण हा मेबी नावाचा स्कॅन करून आपण बघू शकतो की रक्तपुरवठा सुरळीत झालाय की नाही. तिसरा रोल हृदयाच्या विकारामध्ये हा आहे की पेशंटला जर का समजा हृदयाचा अटॅक आला असेल, म्हणजे मायोकार्डियल इन्फार्क्शन झालं असेल, तर जे रक्तपेशी जे हृदयाची मांसपेशी आहे ते किती टक्के जिवंत आहे, त्याच्यामध्ये आपण नायट्रोग्लिसरीन मेबी स्कॅन करतो. पेशंटला एक नायट्रोग्लिसरीन नावाची गोळी देतो आणि 15 मिनिटांनंतर आम्ही मेबी नावाचं औषध देतो आणि बघतो की हृदयाच्या मांसपेशी कितपत जिवंत आहे, त्याला की व्हायबिलिटी स्कॅन म्हणतो. जर का ते जिवंत जास्त असेल तरच मग ते बायपाससाठी पुढे जातं, कारण की बायपास सर्जरी ही महागडी सर्जरी आहे, मग कॉम्प्लिकेटेड सर्जरी. त्याच्यामुळे त्याचा नेमका फायदा होईल की नाही होईल याचं उत्तर न्यूक्लिअर मेडिसिन देतं. तर असं हृदयाच्या विकारांमध्ये त्याचा उपयोग न्यूक्लिअर मेडिसिनचा बऱ्याचशा याच्यामध्ये होतो. नक्कीच सर, खूप असा उपयोग होतो हृदय विकाराच्या विकारामध्ये. सर, पुढचा आजार आहे किडनीचा, त्याविषयी तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे की किडनीच्या आजाराचे निदान करताना न्यूक्लिअर मेडिसिनचा कसा उपयोग होतो. किडनीमध्ये आपण बघतो की रेनल स्टोन्स, म्हणजे किडनीमध्ये मूतखडे जेव्हा होतात त्यावेळेस किडनीवरती सूज येते. सूज आल्यानंतर त्याचे कार्य हळूहळू कमी होते. तर याचं कार्य कसं आहे त्या किडनीचं, तर याच्यासाठी आपण न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये खूप चांगला रोल आहे. त्याच्यामध्ये आपण जे औषध पडतो ते आहे 99M टेक्निशियम, जे काही अणू आहे ETPA, EC हे जे मेडिसिन आहे हे वापरतो. आणि हे मेडिसिन दिल्यानंतर पेशंटला कॅमेराखाली घेतो आणि बघतो की किडनीचं कार्य किती टक्के आहे, किडनीला वाचवायची गरज आहे की त्याला काढून टाकायची गरज आहे, याचं उत्तर आपण अचूकपणे न्यूक्लिअर मेडिसिनद्वारा देऊ शकतो. त्याच्यानंतर जी किडनीमध्ये लघवी तयार होते त्याचं प्रमाण किती आहे, म्हणजे ज्याला की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणतात GFR. जर एखाद्या मनुष्याला किडनी डोनेट करायची असेल तर त्यासाठी आपण हा DTPA स्कॅन करून बघतो की GFR किती आहे. जर का GFR नॉर्मल असेल तरच तो मनुष्य किडनी डोनेट करू शकतो, अशी मदत आपल्याला किडनीच्या विकारामध्ये मिळते. त्याच्यानंतर जी लघवी तयार होते किडनीमध्ये ती युरेटर मार्फत खारी युरिनरी ब्लॅडर मध्ये येते. तर जे ही जी पात आहे याच्यामध्ये कुठे अडथळा आहे का, त्याच्यामध्ये कॉमन आहे PU, जे पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन. तर याचं पण निदान फक्त न्यूक्लिअर मेडिसिननेच होतं. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये कुठे अडथळा आहे का याची माहिती पण आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनद्वारा मिळते. त्याच्यानंतर जी लघवी युरिनरी ब्लॅडर मध्ये ती कधी कधी युरेटर मध्ये येते, काही काही विकारांमध्ये युरेटर मध्ये येते, ज्याला की वसायको युरेट्रिक रिफ्लक्स म्हणतात. तर याचं पण अचूक निदान आपण न्यूक्लिअर मेडिसिन द्वारा करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं अजून एक औषध आहे जे मी सांगितलं DTPA EC. त्याच्यानंतर अजून एक 99 टेक्निशियम DMSA हे एक औषध आहे. हे कधी वापरतो आपण, आपण पेशंटमध्ये जर का समजा त्या किडनीचं कार्य बघायचं असेल, त्याच्यामध्ये जंतू संसर्ग झाला का, ज्याला की ॲक्युट पायलोनेफ्रायटिस म्हणतात, स्कारिंग झाली की नाही, त्यासाठी आपण DMSA स्कॅन करतो. हे इंजेक्शन दिल्यानंतर 3 तासानंतर आपण किडनीचं स्कॅन करून बघतो आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर कधी कधी किडनी पोटात नसताना दुसऱ्या जागी असते, पेल्विसमध्ये असते, ज्याला की एक्टॉपिक किडनी म्हणतो, याचं पण अचूक निदान आपण 99M टेक्निशियम DMSA स्कॅनने करू शकतो. अशा प्रकारे किडनीच्या अशा वेगवेगळ्या आजारांवरती न्यूक्लिअर मेडिसिन अचूकपणे निदान करतं. नक्कीच सर. सर, बोन स्कॅन बद्दल तुम्हाला आता विचारायचं वाटतं, कारण बोन स्कॅन बद्दल खूप लोकांमध्ये समज आणि गैरसमज आहे. लोकांना नीट समजतच नाही की नक्की काय आहे, त्याच्यामुळे लोक गैरसमज करून घेतात. नेमके काय आहे सर बोन स्कॅन म्हणजे?
बोन स्कॅन म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटला कॅन्सर होतो त्यातल्या त्यात जेव्हा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, त्याच्यानंतर स्तनाचा कर्करोग आहे, किडनीचा आहे, हे हाडांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त असते. तर जेव्हा तो हाडांमध्ये पसरतो तर त्या कॅन्सरची स्टेजिंग चेंज होते. स्टेजिंग चेंज झाली तर ट्रीटमेंट पण चेंज होते. त्याच्यामुळे आपल्याला योग्य स्टेजिंग हे फार महत्त्वाचं आहे. तर आणि जर बोन मध्ये पसरलं तर अजून ट्रीटमेंट चेंज होते. तर त्याच्यासाठी आपण 99M टेक्निशियम MDP म्हणजे मिथिलिन डायफॉस्फोनेट हे औषध वापरतो. तर डायफॉस्फोनेट हे एक फॉस्फेट ग्रुप्स आहे. आपल्या हाडांमध्ये फॉस्फेट एक घटक आहे, तेच आपण पेशंटला इंजेक्ट करतो. आणि इंजेक्ट झाल्यानंतर 3 तासानंतर आपण पेशंटला स्कॅन्सर घेतो. याच्यामध्ये आपले शरीरामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत जेवढे हाड आहेत तेवढ्या सर्व हाडांची तपासणी होते व हा कॅन्सर तिथे पसरलाय का याची आपल्याला माहिती देता येते व त्याप्रमाणे योग्य ट्रीटमेंट भेटते. त्याच्यानंतर कधी कधी आपल्या पायांवरती किंवा हातांवरती सूज आलेली असते. तर ही सूज बोनच्या इन्फेक्शनमुळे आहे, ज्याला की ऑस्टिओमायलायटिस म्हणतात, किंवा त्याच्यावरती पेशीची इन्फेक्शन आहे, ज्याला की सेल्युलायटिस म्हणतात. तर या दोन्हीचं डिफरेन्सिएशन करणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही पण डिफरेन्शिएट करण्यासाठी 3-phase MDP बोन स्कॅन आम्ही करतो. त्याच्यानंतर जर का समजा एखादा पेशंट पडला असेल, त्याला हाडाला इजा झाली असेल आणि एक्सरे केला त्याच्यामध्ये काही स्पष्ट दिसत नसेल, तर आपण बोन स्कॅनने चांगल्या प्रकारे सांगू शकतो की त्याच्या हाडाला इजा झालेली आहे का, आणि आपल्याला लवकर हे सर्व कळतं. तर असं हाडांच्या बरेच विकार आहेत अजून ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर होतो. नक्कीच सर, या विषयावर मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत न्यूक्लिअर मेडिसिन उपचार पद्धती या विषयावर. सर, मला तुम्हाला विचार असं वाटतं की आणखी कोणकोणत्या आजारावर न्यूक्लिअर मेडिसिन प्रभावी निदान करते? जसं की मी याच्यापूर्वी सांगितलं, थायरॉइड, किडनी, बोन, त्याच्यानंतर बरेचसे असे अवयव आहेत. जसं की यकृत आहे, यकृत लिव्हरमध्ये आपण 99M टेक्निशियम हायडा स्कॅन करतो व हे इंजेक्शन दिल्यानंतर आपण बघतो की यकृतचं लिव्हरचं कार्य कसं आहे. त्याच्यानंतर जे लिव्हरमध्ये पित्त तयार होतं, बिलिरुबिन तयार होतं, ते खाली पित्ताशयामध्ये आतड्यांमध्ये येतं. तर या पाथमध्ये कुठे अडथळा आहे का, बिलेरियाट्रेजिया सारखे निदान पण आपण न्यूक्लिअर मेडिसिनने करू शकतो. त्याच्यानंतर पेशंटला जे पित्ताशयामध्ये खडे होतात तर त्याच्यामुळे पेशंटला पोट दुखतं, तर हे निदान झाल्यानंतर हे जे पित्ताशय आहे त्याची कार्य कितपत कमी झाले, त्याची गती मंद होते, ज्याचे इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं, तर त्यासाठी पण आम्ही फॅटीमिल ऑगमेंटेड हायडा स्कॅन करतो. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की पेशंटचं स्कॅन केल्यानंतर त्यांना फॅटी फूड देतो, त्यांना एक चरबीयुक्त आहार देतो आणि परत पित्ताशयाचं इजेक्शन फ्रॅक्शन बघतो की ते कितपत कॉन्ट्रॅक्ट होत आहे. जर का समजा ते कमी त्याचं कार्य कमी झालं, मंदावलं, तर आम्ही ते जे सर्जन आहेत त्यांना सांगतो की हे पित्ताशय तुम्ही काढू शकता. तर 2013-14-15 आम्ही याच्यावर एक शोध निबंध केला होता, डॉक्टर उन्मेश टाकळकर सरांसोबत केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की जेवढे पेशंटला पित्ताशय झालेत त्या सर्व पेशंटमध्ये आम्ही हे हायडा फॅटी ऑगमेंटेड हायडा स्कॅन केला होता व ज्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी त्या पेशंटला पेशंटमध्ये आम्ही बघितलं की त्यांना फायदा होतो का. तर याचा शोध निबंध आम्ही नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करून त्याला बेस्ट रिसर्च पेपरचा अवॉर्ड देखील मिळाला. तर असं आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर जे वेगवेगळे आहेत, फुफ्फुस आहे, लंग, त्याच्यामध्ये त्यानंतर अन्ननलिका आहे. अन्ननलिकेमध्ये जर समजा रिफ्लक्स, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स असेल, पोटांचे काही विकार आहेत, तर अशा वेगवेगळ्या आजारांवरती न्यूक्लिअर मेडिसिन चांगल्या प्रकारे निदान करू शकते. नक्कीच सर, न्यूक्लिअर मेडिसिन ही खरंच खूप मोठी अशी टेक्नॉलॉजी आहे. मग सर, यामध्ये आणखी काय काय उपचार पद्धती आहेत प्रेक्षकांना सांगू शकाल? उपचार पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आयोडीन 131 हे एक मॅजिकल ड्रग आहे ग्रेव्स डिसीजमध्ये, सीए थायरॉइडमध्ये, आणि टार्गेटेड थेरपी आहे. तसंच अजून एक उपचार पद्धती आहे बोन पेन पॅलिएशन. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की जे पेशंटला कॅन्सर आहे जो हाडांमध्ये पसरला आहे बरेच ठिकाणी, तर यांचा आम्ही बोन स्कॅन करून बघतो की हाडांमध्ये पसरलं आहे का. आणि अशा पेशंटला जेव्हा वेदना होत असतात आणि त्या वेदना कोणत्या गोळीने किंवा इंजेक्शनने
कमी होत नसतील तर आम्ही त्या पेशंटला सांगतो की ही बोन पेन पॅलेशन थेरपी ज्याच्यामध्ये आम्ही जे मेडिसिन आहे ते 153 समेरियम आहे तर हे वापरून काय करतो की पेशंटला इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन नंतर हे जे समेरियम आहे 153 समेरियम आहे ते त्या कॅन्सरच्या पेशीपर्यंत जातं व त्या कॅन्सरच्या पेशीला जाऊन तिथं जाळतं व जे कॅन्सरचे पेशी ते जळू लागतात आणि वेदना जे आहे पेशंटच्या हळूहळू करून कमी होतात. तर असं ही एक दुसरी उपचार पद्धती आहे न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये. त्याचा फायदा तोच आहे की टार्गेटेड थेरपी आहे, बाकीच्या अवयवांना जास्त त्रास होत नाही. आम्ही पेशंटला इन्स्ट्रक्शन देत असतो की पाणी भरपूर प्या, लघवीलासारखं जा आणि काही काही प्रिकॉशन घ्यायला सांगतो ज्याने की दुसऱ्यांना रेडिएशनचं हार्म होणार नाही. तर असं उपचार पद्धती न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन बरेच उपचार पद्धती न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये टार्गेटेड उपचार पद्धती येत आहेत. जसं 177 ल्युटेशियम PSMA थेरपी आहे. अशी नवीन नवीन उपचार पद्धती हळूहळू न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये येत आहेत जे की पुढे चालून त्याचा रोल खूप मोठा राहणार आहे. नक्कीच सर. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतं की तुमच्याकडे सर एवढे सारे पेशंट्स येत असतील, त्यांचा एक कॉमन क्वेश्चन तर असेलच ना की या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? हो, पेशंट्स आम्हाला विचारतात, रिलेटिव्ह आम्हाला विचारतात, कारण की आम्ही जे डिपार्टमेंटच्या बाहेर आहे बोर्ड लावलेलं असतं की रेडिएशन हजार्ड, गरोदर स्त्रियांनी मध्ये येऊ नये. तर न्यूक्लिअर मेडिसिन फक्त एकच कॉन्ट्राइंडिकेशन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही नाही करत, ते म्हणजे गरोदर स्त्री. जर एखादी स्त्री जे की ज्यांना प्रेग्नन्सी होणे चान्सेस आहेत त्यांना आम्ही व्यवस्थित हिस्ट्री विचारतो, त्यांची मासिक पाळी कधी आली होती, ते प्रेग्नेंट असू शकतात का. जर आम्हाला थोडी वाटलं की ते प्रेग्नेंट आहे तर आम्ही लगेच त्यांची एक लघवीची तपासणी करून चेक करतो की ते प्रेग्नेंट आहे का. जर त्या प्रेग्नेंट नसतील तर स्कॅन करतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. त्याच्यानंतर बरेच रिॲक्शन असण्याची शक्यता पण न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये कमी आहे, कारण की आम्ही जे मेडिसिन वापरतो ते मेडिसिन आपल्या शरीरातलंच एक घटक असतं. जसं की मी सांगितलं की MDP मिथिलिन डायफॉस्फोनेट, त्याच्यामध्ये फॉस्फेट आपल्या हाडांमध्ये असतं, तर हेच आपण पेशंटला इंजेक्ट करतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये या मेडिसिनची रिॲक्शन येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न की रेडिएशन हॅझार्ड. तर आम्ही जो पेशंटला रेडिएशन डोस देतो तो ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे परमाणु ऊर्जा जे बोर्ड आहे तर ते आम्हाला सांगतं की एवढा एवढा डोस या पेशंटला द्यायचा. तर आम्ही ते नॉर्म्स फॉलो करूनच आपण पेशंटला डोस देतो, त्याच्यावरती आम्ही डोस देत नाही. आणि ह्या डोसचे जी हाफ लाईफ आहे म्हणजे त्याची पॉवर जी आहे ती कमी होत राहते वेळेप्रमाणे. जसं 99 टेक्निशियम आहे ते 7 तासाने अर्ध होतं आणि परत लघवीमार्फत पण हे औषध बाहेर जातं. तर हे जे औषध आहे काही काळापुरतं फक्त पेशंटच्या शरीरात राहतं, त्याच्यामुळे याचा रेडिएशन डोस एकदम कमी आहे. हा रेडिएशन डोस एवढा कमी असतो की आम्ही जर का समजा एक दोन दिवसाचं बाळ असेल त्याच्यामध्ये पण स्कॅन करायचं असेल, इंडिकेशन असेल, तर आम्ही त्या लहान बाळामध्ये सुद्धा आम्ही हा न्यूक्लिअर मेडिसिन स्कॅन करतो आणि हा एकदम सेफ आहे. आम्ही आतापर्यंत कोणत्याच पेशंटमध्ये रिॲक्शन नाही बघितलेत. नक्की सर, न्यूक्लिअर मेडिसिन उपचार पद्धती खूप ॲडव्हान्स आहे. मग सर यात जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे त्याच्याविषयी थोडं सांगू शकाल? आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलंय ते जे आहे गामा कॅमेरा. तर गामा कॅमेरा व्यतिरिक्त अजून एक मॉडॅलिटी आहे PET-CT पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी. तर याच्यामध्ये आम्ही पेशंटला एक किरणोत्सर्गी ग्लुकोज म्हणजे F18 फ्लोरोडीऑक्सीग्लुकोज FDG ग्लुकोज PET-CT स्कॅन करतो. तर हे कधी करतो, जर का पेशंटला कॅन्सर झाला असेल तर हे कॅन्सर कुठे कुठे पसरलंय याचं आपल्याला उत्तर या FDG PET-CT कळतं, याचं स्टेजिंग होतं तर आपल्याला ट्रीटमेंटसाठी मदत होती. त्याच्यानंतर हे कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याचं जे ट्रीटमेंट आहे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, हे ट्रीटमेंट झाल्यानंतर पण आपण PET-CT परत करून बघतो की हा कॅन्सर कितपर्यंत कमी झाला आहे, त्या ट्रीटमेंटचा पेशंटला उपयोग झालाय का. जर उपयोग झाला तरच मग ती ट्रीटमेंट चालू ठेवतात, नाही झाला तर मग परत चेंज करतात. त्याच्यानंतर तिसरं रोल आहे जेव्हा पेशंटचा कॅन्सर पूर्णतः बरा झाला तर परत उद्भवू शकतो. तर जेव्हा अशी शंका असते तेव्हा दुसऱ्या मॉडॅलिटीपेक्षा PET-CT आपल्याला अचूकपणे कळते की रिकरन्स किंवा कॅन्सर परत उद्भवला आहे की नाही. आणि परत फॉलोअपमध्ये PET-CT करून बघत असतो की जे कॅन्सर आहे तो परत आलाय की नाही आलाय. तर अशा प्रकारे हा PET-CT रोल आजकाल प्रत्येक कॅन्सरच्या रुग्णांमध्ये उपयोगी येतो. नक्कीच सर, आपली ही चर्चा अशी सुरू राहणार आहे पण सध्या सामसंजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.